शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सुनावणी घेण्यास ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 4 आठवड्यांची आता मुदत मागितली आहे. उद्धव ठाकरे गटाने कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर शिवसेनेने त्यांच्या नावाचं पत्र उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे दिलेलं आहे. अनिल परब हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, मात्र सध्या ते ईडीच्या कचाट्यात सापडलेत, त्यामुळे त्यांच्याऐवजी आता अंबादास दानवेंची वर्णी लागली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विरोधी पक्षांमध्ये विधान परिषदेत सर्वाधिक जागा शिवसेनेच्या आहेत, मात्र काँग्रेसनं शिवसेने आधीच उपसभापती पदासाठी विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र पाठवलेलं आहे आणि ऑगस्टमध्ये हे पत्र 3 ऑगस्टला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. लवासा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पवार कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 9 वाजता सह्याद्रीची बैठक झाल्यानंतर ही नावं कळतील, आम्ही ताबडतोब कळवतो. 10 मिनिटात बाहेर आल्यानंतर काही नाराजगी सुद्धा 10 मिनिटात आल्यानंतर पण नाराज 10 मिनिटात बाहेर येतो. किती नेते शपथ घेतील असं वाटतं? 10 मिनिट तुम्ही शपथ घेणार आहात? मी पण घेणार की नाही आल्यानंतर सांगतो ना. 10 मिनिटात ठीक आहे. तर आपण पाहतोय की आता उदय सामंत उदय सामंत यांची प्रतिक्रिया होती, मीही शपथ घेणार आहे असं उदय सामंत म्हटलेत आणि 10 मिनिटात बाहेर येऊन पुन्हा नावं सांगतो असं आश्वासन त्यांनी दिलंय. मंत्रिमंडळाचा शपथविधी आज होतो आहे आणि त्या संदर्भातली महत्वाची प्रतिक्रिया उदय सामंत यांची. जाऊया पुढच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलीचा आणखी एक धक्कादायक प्रकार आता उघड झालेला आहे आणि अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून पगार सुरू असल्याचं पुढे आलेलं आहे. TET मध्ये अपात्र असतानाही हिना कौसर पगार लाटत असल्याचं उघड झालंय. गेल्या 5 वर्षांपासून हिनानं 40,000 जास्त पगार लाटल्याचं घोटाळ्यात समोर आलं. तर अब्दुल सत्तारांच्या मुलीनं TET चे कुठलेही लाभ घेतलेले नाहीयेत असा खुलासा शिक्षण अधिकाऱ्यांनी केलाय आणि त्यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र सुद्धा जारी केलंय. हिना सत्तार यांना मिळणारा पगार हा अल्पसंख्याक शाळा दर्जा असल्यानं मिळाला असं शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड गुरुद्वाराचं रात्री उशिरा दर्शन घेतलं. यावेळी हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदेंचा पारंपरिक पद्धतीनं केसरी चोला पगडी शिरोपा देऊन सत्कार करण्यात आला. छत्रपतींचा विचार म्हणजे